आयुष्यामध्ये लग्न हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला असतो आणि लग्नानंतर म्हणजे नवं जीवन चालू होतं नवा जोडीदार मिळतो नवीन स्वप्न नवीन आशा नवीन आकांक्षा सगळं कसं अगदी नवनवं नवनवं नव, 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 आनंददायी आल्हाददायक वगैरे वगैरे वाटत असतं पण जर या काळामध्ये जोडीदारच चुकीचा मिळाला तर किंवा जोडीदारच नालायक मिळाला तर म्हणजे आपण ज्याला आपलं समजतोय तो मात्र आपल्याला आपलं समजत नसेल तर किंवा ज्याला आपण काळजामध्ये जपतो आहोत तीच व्यक्ती आपलं काळीज चिरायला टपलेली असेल तर म्हणजे ज्याच्याबरोबर ती सात जन्म साथ देण्याची शपथ आपण घेतलेली आहे ती व्यक्ती मात्र आपल्याला जर क्षणभरसुद्धा साथ देत नसेल तर तर जिथं नव्या जीवनाला सुरुवात होते तिथंच त्या जीवनाचा शेवटसुद्धा होऊन जातो आणि हे प्रत्यक्षात दर्शवणारी घटना घडलेली आहे बीडमध्ये त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे बीडला आता ही घटना सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्या की याच्या शेवटी म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा धडा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि या घटनेच्या शेवटीसुद्धा त्या पद्धतीचा एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गोष्टीसुद्धा आवर्जून बघत जा कारण या ज्या घटना असतात त्या आपण बदलू शकत नसतो पण जत ज्यातनं मिळणारा धडा आहे तो आपल्याला आपलं जीवन बदलू शकतो असो तर आता आपल्याला जायचं आहे बीडला तर बीड या ठिकाणचा गेवराई तालुका आहे आणि त्या ठिकाणचं निपाणी जवळगा तांडा आहे आणि या ठिकाणी राजाभाऊ चव्हाण आणि त्यांच्या पत्नी नीलाबाई चव्हाण हे दोघं पत्नी राहत आहेत यांच्याबरोबर ती यांचा मुलगा आहे त्याचं नाव आहे पांडुरंग या पांडुरंगाचं वय साधारणपणे पंचवीस वर्षाचं आहे आणि हा एकवीस दिवसापूर्वी याचं लग्न वगैरे झालेलं आहे आणि त्याची पत्नी आहे तिचं नाव आहे शीतल आता पांडुरंग आणि शीतल या दोघांचाही नवीन संसार सुरू झालेला आहे आता याच वेळेस तारीख होती सात नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि या दिवशी संध्याकाळी घरामध्ये जेवण वगैरे झालं आणि नंतर घरातली सगळी आवरावरी झाली आणि मुलगा पांडुरंग आणि सुनबाई शीतल हे त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले आणि सासू सासरेसुद्धा त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले सगळा परिसर शांतपणे झोपलेला होता सगळीकडे अगदी निरव शांतता पसरलेली होती पण या शांततेला चिरणारी किंकाळी आली सासू सासऱ्यांनाही जाग आली आता काय झालं म्हणून ते धावत आले तर पांडुरंग जो आहे तो बेशुद्ध पडलेला होता अचानकपणे त्याला काय झालं होतं काहीच कळत नव्हतं पण त्याच्या हालचाली पूर्णपणे मंदावलेल्या होत्या आता घरात कुणालाच काही सुचत नव्हतं आता या घरामध्ये जो आरडाओरडा झाला त्या आरडाओरड्यामुळे शेजारी पाजारी जे आहेत ते सुद्धा जागे झाले ते सुद्धा धावून आले आणि त्यांनी बघितलं तर पांडुरंगाची हालचाल जी आहे ती म्हणजे अगदी निश्तेच पडलेला होता त्याची हालचाल होत नव्हती आणि यावेळेस मग त्यांनी जवळच्या रुग्णालयामध्ये पांडुरंगाला घेऊन गेले त्या ठिकाणी त्याला ॲडमिट केलं आता पत्नी आणि आई दोघीही या ठिकाणी रडत होत्या आता हे अचानकपणे काय झालं आता दवाखान्यामध्ये डॉक्टरांचे उपचार चालू झाले होते आता कोणी म्हणत होतं की अचानकपणे त्याला आला वगैरे किंवा कुणी आणखी काय कुणी आणखी काय अशा पद्धतीनं आता इकडं दवाखान्यामध्ये पांडुरंगावरती उपचार चालले होते पण त्या उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता आता दुसरा दिवस उजाडला आणि घरच्यांच्या काळजाचं जे काय फडफड होत होती आणि त्याच काळामध्ये नको ती बातमी समोर आली पांडुरंगानं हे जग सोडलं पांडुरंगाचं निधन झालं आता हे ऐकल्यानंतर आई त्या आईबापाच्या अंगावरती तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आता त्यांच्या शिरावरती आलेलं होतं केवळ पंचवीस वर्षाचा मुलगा आहे कोणताही आजार नाही अगदी ठणठणीत आहे मग अचानकपणे हा कसा काही गेला म्हणजे तो जेवण करेपर्यंत चांगला होता झोपायला गेला तोपर्यंत चांगला होता पण त्याच्यानंतर मात्र तो बेशुद्ध पडला आहे आणि आता सगळ्यांनाच असं वाटत होतं की हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला कारण आजकाल अशा पद्धतीची अवस्था आहे की कधी कोणाला काय होईल किंवा कोण कधी जाईल किंवा कोणाला कधी मृत्यू येईल याचा काहीही नेम सांगता येत नाही किंवा कधीही काहीही कुठंही कोणालाही कसंही काही होऊ कस शकतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असा प म्हणजे आपण पाहिलं पण असेल की बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला असे काही बाबा आत्ता काही वेळापूर्वी बोलत होती व्यक्ती आणि त्याच्यानंतर काही वेळानं बातमी समजली की ती व्यक्ती गेलेली आहे तर पण हे जे आता विचार आहेत ते विचार झाले जगासाठी पण ज्यांच्या काळजाचा तुकडा गेलेला आहे त्या आईवडिलांना कोण समजावणार आणि कशा पद्धतीनं समजावणार पण त्या आईवडिलांच्या मनामध्ये मात्र वेगळीच शंका आली होती मुलगा आणि सुनबाई दोघंही आत गेले आणि त्यानंतरच काहीतरी घडलेलं होतं आणि मग त्यांनी मृतदेहाला जेव्हा निरखून पाहिलं त्यावेळेस त्या मृतदेहाच्या गळ्याभोवती व्रण सापडले आता व्रण होते म्हणजे आपल्या मुलाचा नक्कीच घातपात झालेला असावा असं त्या आईला वाटायला लागलं आणि यामुळे या पाठीमागं त्या सुनबाईचा हात असावा अशीही शंका त्या आईला होती आणि त्यामुळे आई नीलाबाई या गेवराई पोलिसांमध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पांडुरंग यांचा मृतदेह जो आहे तो गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला आणि याच्यामधून समजलं की याचा मृत्यू हा हृदयविकार किंवा इतर गोष्टीनं झालेला नसून गळा आवळल्यामुळे तरुणाचा मृत्यू झालेला आहे आता हे समजल्यानंतर मात्र पोलिसांनी त्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं आता अशीही माहिती समजते की ती पत्नी जी आहे ती त्यावेळेस माहेरी गेलेली होती आता तिच्याकडे चौकशी चा सुरू झाली आणि नंतर तिनं ते कबूल केलं आता आपणच आपल्या पतीची हत्या केली आणि केवळ एकवीस दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं मग आता हिनं असं का केलेलं होतं आता या घटनेची पार्श्वभूमी काय कशा पद्धतीची होती तर जे आहेत त्यांना दोन मुलं आहेत एक मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे एक मुलगा आहे पांडुरंग आता पांडुरंगाचं लग्नाचं वय झालेलं होतं त्या पांडुरंगाला स्थळ पाहणं चाललेलं होतं आणि यावेळेस पवळाची वाडी या, या ठिकाणची जाधव यांची कन्या तिचं नाव शीतल तिचं स्थळ आलेलं होतं आता जाधव परिवार आणि चव्हाण परिवार यांची मिटिंग बसली जुने जाणते मंडळी त्या ठिकाणी बसले आता यांना मुलगा पटला त्यांना मुलगी पटली ही एकमेकांची पटापटी झाली आणि त्यानंतर सुपारी फुटली रीतिरिवाजाप्रमाणे लग्नाची तयारी सुरू झाली आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस या दिवशी यांचं लग्न झालं नवी नवरी घरामध्ये आली ग्रहलक्ष्मी घरामध्ये आली आणि लग्नानंतरचे जे काही विधी असतात ते विधी सगळे यथासांग पार पाडले आणि पाहुणेरावळे आले होते ते पाहुणेरावळे सगळे निघून गेले आणि आता नव्या सुनेनं या नव्या नवरीनं विचित्रपणे वागायला सुरुवात केली म्हणजे तिनं सांगितलं की मला हा पती पसंत नाही आहे माझं दुसऱ्यावरती प्रेम आहे अशा पद्धतीनं ती सांगत होती आता काही दिवसापूर्वी आलेल्या या गृहलक्ष्मीनं असं बोलायला सुरुवात केली आता या गोष्टीचा त्या आईवडिलांना आणि त्या पतीलासुद्धा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आत्ता कुठेतरी नव्या जीवनाला सुरुवात होती आहे आणि या सुरुवातीलाच मिठाचा खाडा त्यांच्या आयुष्यामध्ये पडलेला होता आणि आता या सगळ्यामुळे आता यांच्या घरात वादाला सुरुवात झाली होती मुलगी कोणतंही लहान सहान कारण जर असेल तर त्या कारणानं वाद घालायची आणि त्यांच्यामुळे ते भांडणतंटा वगैरे सुरू झाला होता आता समाजामध्ये असे पण काही प्रकार समोर येतात की एखादी मुलगी जी Uh, कधीकधी आपल्या सासरच्या लोकांना कोणत्याही कारणानं त्रास देते किंवा ती चूक जरी ती तिची असली तरी ती त्यांना त्रास देते किंवा कायद्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा गैरवापर करून ती स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते आणि ज्यावेळेस हे प्रकरण पोलिसांमध्ये जातं आणि न्याय मागायला जातं त्यावेळेस मात्र घरातल्या इतरांना अपेक्षित न्याय मिळत नाही आणि त्या ती जी महिला आहे त्या महिलेवरच विश्वास ठेवला जातो अर्थात या गोष्टीला फक्त एक विभाग जबाबदार नाही आहे तर जी यंत्रणा आहे ती यंत्रणा वेगळ्या पद्धतीनं समोर आली पाहिजे आणि त्या यंत्रणेमध्ये काही बदल झाले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं चुकत असेल त्या व्यक्तीला इथं शिक्षा झाली पाहिजे आणि जे, जे व्यक्ती पीडित असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे मग ती व्यक्ती कोणीही असो पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे असो तर हा एक वेगळा विषय आहे तर आता या शीतलनं सासरच्या लोकांना छळायला सुरुवात केलेली होती आणि आपली बदनामी नको कारण आत्ताच कुठेतरी लग्न झालेलं आहे आणि परत मग आपण जर बाहेर असं काय म्हटलं तर मग ते आपलीच बदनामी होईल आणि म्हणून ही सगळी मंडळी सहन करत होती आणि लग्नाला आता एकवीस दिवस झाले होते पण अजूनही यांच्यामध्ये काहीही सुरळीत झालेलं नव्हतं आणि सात नोव्हेंबरच्या रात्री पांडुरंग यांचा गळा आवळण्यात येतो आणि त्या दिव म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांची त्यांचा मृत्यू होतो म्हणजे आदल्या दिवशी गळा आवळला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संशयित म्हणून त्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आता यावरती पुढची कारवाई जी आहे ती कारवाई चालू झालेली आहे आता जे प्रकरण माध्यमातून समोर आलेलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चाललेला आहे कदाचित या गोष्टीची दुसरी बाजूसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते कारण मीडियामधून येणारी गोष्ट माध्यमातून समोर येणाऱ्या गोष्टी आणि वास्तवामध्ये घडलेल्या गोष्टी याच्यामध्ये पण फार मोठा फरक असतो त्यामुळे आता म्हणूनच मी प्रत्येक वेळी सांगत असतो की ज्या वेळेस तपास चाललेला असतो ना त्यावेळेस आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं कदाचित याच्यापेक्षा उलटी याच्यापेक्षा वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे घडलंय ते आपण बदलू नाही शकत पण या प्रकरणातनं समाजाला काय धडा मिळतो तर पाठीमागं सुद्धा आपण या विषयावरती बोललेलो आहोत पण पुन्हा पुन्हा ते बोलण्याची गरज आहे आणि या गोष्टी प्रत्येकानं समजून घेण्याची गरज आहे कारण लग्न करताना आपल्याकडून काही गोष्टी अनावधानानं राहतात किंवा गडबडीमुळे राहतात आणि त्यामुळे मग त्याचा फार मोठा परिणाम आपल्याला भोगायला लागतो आणि म्हणून लक्षात ठेवा परत परत एकदा सांगतो की लग्न करताना मुलगा आणि मुलगी यांची पसंती घेतलीच पाहिजे आणि मुलं आमच्या शब्दाबाहेर नाहीत आमचे मुलं आमच्या म्हणजे आमचं ऐकतात वगैरे असं आईवडिलांना वाटत असतं पण मुलं आईवडिलांच्या शब्दाबाहेरच काय पण त्यांच्या हाताबाहेरसुद्धा गेलेली असतात आणि ही गोष्ट त्या आईवडिलांना कळलेली नसते समजलेले नसते आणि त्यामुळे लग्न करत असताना दोघांनीही चर्चा करावी विचार करावा आणि पसंती घेऊनच लग्न करावं आणि त्यानंतरच ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी असतील त्या कराव्यात जर यांची पसंती नसेल तर त्या ठिकाणी पुढचं पाऊल उचलू नये दुसरी गोष्ट बाजारामध्ये भाजी घेताना किती विचार केला जातो अशी पाहिजे तशी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे सगळं पाहिलं जातं मग जोडीदार निवडताना ती काळजी घ्यायला नको का म्हणजे आपल्या जोडीदाराची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आणि त्या जर ती गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती ते सांगणार नाही पण त्या गोष्टी माहिती करून घ्यायला थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर ती माहिती घ्या आणि त्यानंतरच पुढचं पाऊल टाका तिसरी गोष्ट जे काही चांगलं वाईट विषय असतील ना ते पूर्ण क्लिअर करून घ्या म्हणजे एखादा विषय जर समोरच्याच्या मनात आहे पण ते जर बोलत नसेल किंवा आपल्या मनात काहीतरी विषय आहे आपण जर बोलत नसेल तर नंतर त्या विषयाचं अजून काहीतरी भांडवल होतं आणि उगंच प्रॉब्लेम निर्माण होतो त्याच्यापेक्षा जे तिथल्या तिथं आहे ना ते सगळं क्लिअर बोलून घ्या हे बघा हे असं आहे पटलं घ्या नाही पटलं तर सोडून द्या अशा पद्धतीने त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे लग्न ठरल्याबरोबर म्हणजे आता लग्न ठरले त्याच्यानंतर लगेच आता पुढची लग्नाची तारीख ठरवा आणि बार उडून द्या अशा पद्धतीनं अजिबात करायचं नाही लग्न ठरल्यानंतर काही दिवसमध्ये गॅप घ्या आणि ते जे भावी पतीपत्नी असतील त्यांना एकमेकांबरोबर फोनवरती बोलू द्या नंतर त्यांना एकमेकांना भेटू द्या आता त्यांचं लग्न ठरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना भेटू द्या त्यानंतर एकमेकांना समजून घेऊ द्या आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते बोलता बोलता त्यांच्यामध्ये काही गोष्टी ते बोलून जातील त्यांना कळून जाईल आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या त्यांना विचारा तुम्हाला योग्य वाटतं आहे का आणि त्यानंतरच मग लग्नाचा भार उडवून द्या तर ते जीवन आता सुखी होईल कारण पूर्वीचा जमाना आत्ताचा जमाना याच्यामध्ये फरक आहे त्यानंतर मुलगी दिसायला अत्यंत सुंदर आहे त्यानंतर मुलगा जो आहे तो पैसेवाला आहे म्हणजे मुलगी दिसायला सुंदर असेल आणि मुलगा पैसेवाला असेल आणि याच कारणासाठी काही मंडळी लग्न करतात आणि त्याच्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार असतात म्हणजे पैसे आणि सौंदर्य यामुळे जर संबंध जोडले तर वाईट सवयी वाईट गोष्टी किंवा जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष जर केलं तर लग्नानंतर त्याचे वेगळे परिणाम समोर येतात वाईट परिणाम समोर येतात दुष्परिणाम समोर येतात आणि त्याच्यामुळे फक्त सौंदर्य आणि पैसा ह्या क्रायटेरिया न ठेवता बाकीच्या गोष्टीसुद्धा पाहिल्या पाहिजेत त्यानंतर आईबापांनी आपल्या मुलावरती लग्नाचा दबाव आणू नका आणि भावी पती पत्नींनी एकमेकांशी बोलताना जर त्यांच्या मनामध्ये थोडी जरी नकार घंटा असेल थोडी जरी निगेटिव्हिटी असेल तरीही त्या ठिकाणी

कारण मग ते आपण नंतर बघू हे करू नये आत्ता जर मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या आत्ताच्या आत्ता दूर करा आणि मगच एकमेकांशी संबंध जोडा एकमेकांशी लग्न करा तर अशा गोष्टी आपण जर समजून घेतल्या एकमेकांना समजून घेतलं तर मला वाटतं की ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घडणार नाहीत आणि सुखी जीवन आणि आनंदी जीवन प्रत्येकाला जगता येईल बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद